सध्या दुष्काळामध्ये मराठवाड्याचा पाणी प्रश्न अनेकदा आपण उद्भवताना पाहिला आहे. मात्र बीड तालुक्यातील एळंबघाट या ठिकाणच्या महिलांनी आज थेट ग्रामपंचायत कार्यालयावरती आपला घागर मोर्चा धडकवला. या मोर्चामधून मोठी आक्रमकता आणि आक्रोश पाहायला मिळाला. पाणी द्या आम्हाला, आमच्या हक्काचं पिण्यासाठीचं पाणी द्या, अशा प्रकारे मागणी करत, प्रशासनाकडे मागणी करत हा मोर्चा संपन्न झाला. मराठवाडा न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट, अशोक काळकुटे सोबत अजय मुळे कॅमेरामन. सध्या बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ असून पाण्याचा मोठा प्रश्न आहे. आज बीड तालुक्यातील एळंबघाट या ठिकाणी ग्रामस्थ महिलांनी मोर्चा आणला होता. ग्रामपंचायतीवरती हा मोर्चा घेऊन आल्या होत्या महिला. मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमकता या मोर्चामधून दिसून आलेली आहे. या ठिकाणी आपल्यासोबत अधिक माहितीसाठी या मोर्चातील आंदोलनकर्ते आहेत. काय सांगाल ताई, कशी परिस्थिती आहे गावातील? गावामध्ये पाणी नाहीये, दुष्काळ झालेला आहे. गावामध्ये महिलांना हक्षर सुद्धा पाण्याला रांग लावावी लागती. मुलं रडतात, हे होतात, पाणी पाण्यासाठी सगळे झटतायत, पण पाणी काही मिळाना. गावातल्या सरपंचांनी, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गावाच्या पर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम करावं. त्याच्यामुळे पुढचे दिशा 5 दिवस म्हणले तर 8 दिवसानंतर अगर पाणी नाही आलं तर ग्रामपंचायतला आणि सरपंचाच्या घराला आम्ही कुलूप ठोकू. पाण्याचा प्रश्न कसा आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे तोंड द्यावं लागतंय पिण्याच्या पाण्यासाठी, काय तुमची परिस्थिती? पाणी तर नाहीच, अजिबातच नाही. काय माग सरकार? संडास बाथरूम तुम्ही तयार करून ठेवले, ह्या संडास बाथरूम ला पाणी उघड्यावर बसल्यावर लोक पोलीस वाले आम्हाला धरून नेतील, धरून नेतात, तिथं अटक करतात. मग कसा आम्ही त्या संडासचा वापर करायचा? गावातील पाणी, गावातील पाण्याची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. आणि बाबळगावच्या पाण्याची नळ योजना आहे ती सुद्धा सुधारित पद्धतीची नसल्यामुळं पाण्याची भयंकर अडचण आहे. तरी शासन ग्रामपंचायतच्या सेक्रेटरीने आणि सरपंचांनी पाण्याची व्यवस्था करावी लवकर. गंभीर दिसून येतोय गावामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येते आहे. काय तुमची काय मागणी आहे? म्हणजे पाण्यासाठी लगडत माने जनतेचा आक्रोश आता सगळ्यांनी पाहिलेलाच आहे. आपल्या गावात पाण्याची केवळ नियोजन अभावी पाण्याची योजना आहे. आंदोलनाची दिशा काय आहे तुमच्या? सर, विषय असा आहे की पाण्यावर राजकारण करणारा कार्यकर्ता मी नाही. मी ग्रामपंचायत सदस्य जिथे असून देखील या ठिकाणी लोकांच्या प्रश्नासाठी मी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतो. आणि माझ्या सहकारी जे आहेत माझ्याबरोबर राहणारे ते सदस्य देखील तत्पर असतात आणि हे सर्व जाणीवपूर्वक काम करतात. पण विषय असा झाला आहे की ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या ठिकाणी नियोजनाचा अभाव आहे. नियोजनाचा जर अभाव नसला, नियोजन जर चांगल्या पद्धतीने केलं गेलं तर मला वाटत नाही पाण्याची कमतरता भासेल गावामध्ये. आणि या नियोजनाचा अभाव होत असल्यामुळं आम्ही ग्रामसेवकाला वेळोवेळी निवेदन दिले, जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले, गटविकास अधिकाऱ्याला निवेदन दिले, पोलीस स्टेशनला आमच्या प्रोटेक्शनसाठी घेतलं आहे. ह्याचं कारण असं आहे की गावामध्ये खूप दाहकता आहे. आम्ही लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी उभं राहिलेलो आहे आणि लोकांचे कामं करण्यासाठी सदस्य या नात्याने मी सांगतो की मी गावाच्या प्रश्नासाठी आणि सोडवणूक करण्यासाठी माझे अहोरात्र कष्ट उपचार. त्यांचं म्हणणं काय? आंदोलनाची आंदोलनाची पुढील दिशा काय? तर आंदोलनाचा जर विषय घेतला तर आता काय झालंय माहितीये का? मी काय टोकाची भूमिका घेणार नाही, पण गावकऱ्यांच्या पुढं मी नतमस्तक होतो. गावकरी जनतेच्या दरबारामध्ये जनता जे सांगल त्या पद्धतीनं पुढची दिशा आणि वाटचाल दिली जाईल.